क्रमांक एक आपल्याकडे मुंबईहून अहमदाबादला जायला 18 विमान आहेत, 18 मुंबई टू गुजरात अहमदाबादला जायला 18 स्लॉट्स उपलब्ध आहेत, 18 विमान सेवा डेली उपलब्ध आहेत। आपल्याकडे नागपूरला 60 ठिकाणी आहे, बेंगलोरला जायला 15 ठिकाणी आहे, पण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये अपवाद जर काही सोडले तर आपल्याकडे मुंबईला स्लॉट्स उपलब्ध नाही आहे। दुसरा विषय जो त्यातला मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे कि आपण मधल्या काळामध्ये रिलायन्स अनिल अंबानी यांच्या कंपनीला हा सगळा विमानतळाचा काम त्यांच्याकडे खाजगीकरणाचे टेंडर करून कॉल केले, आज ती कंपनी दिवाळखोरीत आहे। पाच दिलं ना आपण, पाच महाराष्ट्रात बारामती आहे, नांदेड आहे, लातूर आहे, उस्मानाबाद आहे, 4-5 विमान यवतमाळ आहे, 5 विमानतळ ही रिलायन्सकडे आहे। आणि आपल्याला कल्पना आहे की त्यांनी ओपनली लंडनच्या कोर्टामध्ये दिवाळखोरीत आपण गेलं असल्याचं कबूल केलेलं आहे। आता ही कंपनी काय मॅनेज करणार, ही विमानतळ करू शकत नाही। तर माझा पहिला प्रश्न या निमित्ताने आहे, ही विमानतळ त्यांच्याकडून काढून घेतली पा, टेंडर कंडिशन्स आहेत, अधिकारी म्हणतात टेंडर कंडिशन असल्यामुळे काढून घेता येत नाही, अमुक तमुक काय करायचं तर करा, पण ह्याच्याकडून ती विमानतळ काढून घेतली पाहिजेत। आज ही विमानतळ धुळकात पडलेली आहेत, म्हणजे तिथे झाडू पुसायला कोण माणसं उपलब्ध आहे, वस्तुस्थिती आहे, एअरस्ट्रीप खराब झालेले आहेत, नाईट लँडिंग फॅसिलिटी बंद पडलेली आहेत, लायसन्सेस कॅन्सल झालेले आहेत। आमचं म्हणणं एवढंच आहे की रिलायन्स कडून जी विमानतळ त्यांच्याकडे आहेत अनिल अंबानी ग्रुप कडून, ती विमानतळ तातडीने, आपण मागे चर्चाही आपली झाली, खासगीमध्ये चर्चा 2-3 वेळा झाली, गेल्या 4 वर्षापासून हा विषय असाच चाललाय, मागे पुढे काही होत नाहीये। आमचं म्हणणं एवढंच आहे, येणाऱ्या 8-15 दिवसांमध्ये हा निर्णय घेऊन ही विमानतळ त्यांच्याकडून जी काही थकते थकबाकी आहे, DGCA त्यांनी पैसे भरलेले नाहीत। DGCA म्हणते की आता मला जी माहिती आहे की साधारण महाराष्ट्रातले जे RCS मध्ये रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम जी उडान आहे, त्या उडानच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये नवीन एअर हवाई सेवा सुरू करण्याची अनेक लोकांनी टेंडर्स भरलेले आहेत, पण टेंडर जरी भरले तरी विमानतळ सुरू नाहीत। विमानतळ सुरू नाहीत का, त्यांच्या अंबानींकडे जी विमान सेवा आहे, विमानतळ आहेत, ते काढून घेऊन त्याची थकबाकी जी आहे ती DGCA राज्य शासनाने भरली पाहिजे, आणि ती भरून काढून घेऊन MIDC किंवा MADC ताब्यात घेतली पाहिजे, आणि ही विमान सेवा राज्यामध्ये किती दिवसामध्ये आपण सुरू करणार, एअरपोर्ट सुरू करा, मग विमान आपोआप येतील, एअरपोर्ट सुरू केली पाहिजे, हा माझा प्रश्न एवढाच आहे। दुसरा माझा प्रश्न याच्यामध्ये आहे की मुंबईमध्ये स्लॉट्स महाराष्ट्रामधल्या एअरपोर्टसाठी मिळाले पाहिजेत। आणि तिसरा माझा विषय असा आहे की सर्व धावपट्ट्या जास्त, आपण समृद्धी एवढे पैसे खर्च करतो आहेत, इतर महामार्गावर पैसे खर्च करतो आहेत, आमचं म्हणणं एवढंच आहे धावपट्टी जास्त खर्च लागत नाही। महाराष्ट्रातल्या सगळ्या एअरपोर्ट्सची जी आपली आहेत 28 जिथे लहान आहेत आपल्या धावपट्ट्या, बोईंग स्टँडर्ड्सच्या हिशोबाने त्याच्या लांबी त्याची रुंदीकरण लांबी जी वाढवायची ती केलं पाहिजे, आणि त्याचबरोबर नाईट लँडिंग फॅसिलिटी, ATC फॅसिलिटी, या सगळ्या ज्या गोष्टी लागतात त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। आणि या विमानसेवा जरीही आपल्या आपल्या निवेदनात म्हटलंय की कुठे कोणी विमानसेवा सुरू करावी हा त्यांचा त्याच्या विमानसेवेचा प्रश्न जरी असला, ते विशेष प्रयत्न जर आपण केले, मी स्वतः शिंदे साहेबांना केंद्रामध्ये ज्योतिराव शिंदेंना भेटलो होतो, त्यांनी त्यात मदत करतायत, आमची विनंती एवढीच आहे आपण हा उच्च पातळीवर हा विषय घेतला तर महाराष्ट्रातल्या किमान या 11 अद्ययावत एअरपोर्ट्स पैकी सुरू चांगली झाली तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला विमान सेवा प्रत्येक विभागात किमान एक दोन तरी सुरू झाले पाहिजे आणि मुंबईमध्ये त्यांना स्लॉट्स मिळाले पाहिजे। सन्माननीय चव्हाण साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला तो खरोखर महत्वपूर्ण आहे। त्याच्यातले जे 3 महत्वाचे प्रश्न आहेत त्यातला पहिल्यांदा तर हे खरंच आहे की आपण साधारणपणे 2008-09 साली रिलायन्सला राज्यातले काही एअरपोर्ट्स दिले आणि 30 वर्षाकरता आपण त्यांना ते लीजवर दिले आहे, पण आता ती जी काही अनिल अंबानींची रिलायन्स कंपनी आहे एअरपोर्टचं मेंटेनन्सही करत नाही आणि त्याचे स्टॅट्युटरी ड्यूज देखील भरत नाही। तोच प्रश्न लातूरला देखील येतो, तोच नांदेडला देखील येतो, तोच यवतमाळला देखील येतो। या संदर्भात निश्चितपणे आम्ही तात्काळ ॲडव्होकेट जनरल यांचं ओपिनियन घेऊन, आता हे सगळे ड्यूज त्यांच्यावर असल्यामुळे एकतर्फी आपल्याला याचा ताबा घेता येतो का अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करू। दुसरं, हे सगळे ड्यूज जे आता ज्याच्यामुळे एअरपोर्ट बंद आहेत ते ड्यूज त्यांच्याकडनं वसूल करण्याच्या अटीवर राज्य सरकारच्या माध्यमातून हे ड्यूज आपण भरू, जेणेकरून नांदेड सारखा चालू असलेला जो एअरपोर्ट बंद झालेला आहे अशा प्रकारचे एअरपोर्ट हे आपल्याला सुरू करता येतील।
त्यामुळे हा एक मुद्दा येत्या काळामध्ये लवकर आपण निकाली काढू. दुसरा जो मुद्दा आपण सांगितला की मुंबई एअरपोर्टच्या संदर्भात, तर मुंबई एअरपोर्ट आणि आपली जी रिजनल कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यातला मुख्य प्रॉब्लेम हा येतो की मुंबई एअरपोर्टला एक सिंगल रनवे आहे. या सिंगल रनवेवर देशामध्ये सर्वात जास्त लँडिंग आणि टेक ऑफ मुंबई एअरपोर्ट करतं. 700 पेक्षा जास्त रोज लँडिंग आणि टेक ऑफ मुंबई एअरपोर्टला होतात. आणि आता यातला प्रॉब्लेम असा आहे की रिजनल कनेक्टिव्हिटीला आपल्याला जर ती वायबल करायची असेल तर रिजनल कनेक्टिव्हिटीला प्राईम स्लॉट लागतो, त्याशिवाय ती वायबल होत नाही. कारण समजा अगदी यवतमाळवरनं माणसं आणायची आहेत मुंबईला, तर दुपारचं विमान दिलं तर कोणी येत नाही. त्यापेक्षा ते त्यामुळे त्यांना स्लॉट लागतो सकाळचा, किंवा जिथे नाईट लँडिंग असेल तिथे रात्रीचा. आत्ता मुंबई एअरपोर्टवर सकाळचे स्लॉट देण्याची क्षमता नाही आहे, कारण तिथला जो प्रॉब्लेम आहे. हा तर नाही, नांदेड सारख्या ठिकाणी दिवसात दिवसभराचा दिला तरी तिथला ट्रॅफिक आहे, पण इतर ठिकाणून तो ट्रॅफिक नाही आहे, त्यामुळे ती रिजनल कनेक्टिव्हिटी होऊ शकत नाही. पण आता मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपला जो नवी मुंबईचा एअरपोर्ट आहे हा पुढच्या वर्षी सुरू होतोय. आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेब आणि मी तिथे जाऊन आलो, आम्ही त्याची पूर्ण पाहणी केली. रनवे देखील तयार झालेला आहे, या पावसाळ्यानंतर त्याचं फायनल कोटिंग रनवेचं होईल. त्याचं जे टर्मिनल बिल्डिंग आहे तीही अतिशय वेगानं त्याचं काम चालू आहे. तर रिजनल कनेक्टिव्हिटीचा पूर्ण विषय हा एअरपोर्ट सुरू झाल्यानंतर संपेल, कारण मग स्लॉटची कुठली कमतरता असणार नाही. तथापि तोपर्यंत किमान जे आपली प्रमुख शहरं आहेत आणि जिथे पॅसेंजर लोड आहे अशा ठिकाणून काही ना काही स्लॉट मुंबईमध्ये मिळावेत याकरता देखील मुंबई एअरपोर्ट अथॉरिटी सोबत MIL सोबत एक उच्चस्तरीय बैठक ही घेतली जाईल आणि त्यांना तशा प्रकारचे निर्देश देऊन काही स्लॉट्स हे मिळवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे केला जाईल. त्यामुळे आता आपण ज्याप्रमाणे मागणी केलेली आहे या संदर्भातली माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर एक उच्चस्तरीय बैठक आपण घेऊ. आपल्याकडे विमान संचालनालय आहे आणि नागरी विमानन विभाग देखील आहे, पण या आपण जसं सांगितलं की काही आपण आपले MADCच्या अंतर्गत एअरपोर्ट ठेवले आहेत, काही MIDCच्या अंतर्गत ठेवले आहेत, या सगळ्याला एक नोडल एजन्सीच्या अंतर्गत आपल्याला आणावं लागेल. तशी एक नोडल एजन्सी आपण त्या संदर्भातली तयार करू आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने साधारणपणे पुढच्या 3 महिन्यामध्ये याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन हा आपण तयार करू, कारण आपण बजेटमध्ये पैसे देखील त्या ठिकाणी ठेवले आहेत. आणि जे लो हँगिंग फ्रुट्स आहेत म्हणजे नांदेड सारखा एअरपोर्ट, याचं मात्र मी आपल्याला आश्वस्त करतो की जेवढ्या लवकरात लवकर होईल आम्ही त्याचे आता सरकारच्या वतीनं पैसे भरून टाकू, त्याची वसुली मग रिलायन्सकडनं होत राहील किंवा ती कायदेशीर कारवाई होत राहील. आणि तो एअरपोर्ट हा नाईट लँडिंगसहित सुरू झाला पाहिजे या संदर्भातला प्रयत्न आम्ही करू. आपण मागणी केल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांना विनंती करून एक उच्चस्तरीय या संदर्भातली बैठक माननीय मुख्यमंत्र्यांकडे लावली जाईल. अध्यक्ष महोदय, मला एवढं एक विषय महत्वाचा निदर्शन आणायचा आहे की नाईट लँडिंग फॅसिलिटी महत्वाची आहेच, पण एवढा काही अवघड प्रश्न नाही की फार चर्चा होते सभागृहात आहे काय. सगळ्या महाराज करायचं म्हणजे सरकार 6 महिन्यात करू शकते, काय फार मोठी गोष्ट नाही आहे, आणि त्यामुळे याच्याकडे लक्ष गांभीर्याने दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. शिर्डीसारखं महत्वाचं स्थान आहे, तीर्थक्षेत्र आहे, एवढी चर्चा करायची गरज का आहे काय त्याच्यामध्ये. अध्यक्ष महोदय, आपण जर विमानाची भाडी जर पाहिली, आज पुणे ते साधारण पुणे हैदराबाद 1 तास 15 मिनिटाचा फ्लाईंग टाईम आहे, आणि त्याची जर भाडं जर काढलं तर 3423 रुपये भाडं हे 24 जुलैची पोझिशन सांगतो फक्त तुम्हाला. म्हणजे मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की महाराष्ट्रातून जे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात सुद्धा सेवा जर असेल तर भाडं 4000 3000 एवढं आहे, 12000 काही ठिकाणी. आणि मुंबईहून अहमदाबादला गेलं तर 1991 भाडं आहे फक्त, म्हणजे मुंबई ते अहमदाबाद 1900 रुपये, आणि महाराष्ट्रातला महाराष्ट्रात 4000 रुपयाचं भाडं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, केंद्र सरकारनी 21000 नाही, मी मिनिमम याच्यामध्ये घेतले का 24 तारखेचा टेबल माहिती घेतली. तर मुद्दा एवढा अध्यक्ष महोदय याच्यामध्ये सिरियसली, केंद्र सरकारने सुद्धा मध्यंतरी ज्योतिरादित्य शिंदेने सांगितलं होतं की आम्ही एअर फेअर्स कंट्रोल करायचा आमचा प्रयत्न आहे आणि विमान कंपन्यांना बोलून हे फेअर्स जास्त जाऊ नये, जास्ती होऊ नये, याकरता त्यांच्यावर नियंत्रण आणायचा आमचा प्रयत्न आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, गुजरातसाठी जर 1900 होत असेल तर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातली विमानसेवा 2000 रुपये व्हायला काय हरकत आहे, आणि फ्लाईंग टाईम तेवढाच 1 तास 15 मिनिटं 1 तास 20 मिनिटं एवढाच विषय आहे.